नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा माझा व्हिडिओ आहे अत्यंत वेगळ्या विषयावर आणि हा आहे स्पेशली माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या काकू, आज्या, माम्या, आत्या आणि मावश्यांसाठी. मला या सगळ्यांना एवढंच सांगायचं की प्लीज 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 कृपया करून त्या काढेल सिरियल्स बघणं बंद करा. आणि जर बघत असाल तर त्याचा पूर्ण हे स्वतःच्या आयुष्यात नका येऊ देऊ. जेव्हापासून आपल्या टेलिव्हिजन्सवरती हे काढेल सिरियल बघणं सुरू झालंय ना, किंवा दाखवणं सुरू झालंय ना, तेव्हापासून बऱ्याच घरच्या बायकांना असं वाटतं की आपण डोळ्यांना रेस सोडल्या की समोरचा माणूस जाऊन भस्म होईल. असं अजिबात नसतं. तुम्ही फक्त ते सिरियल्स बघता आणि तुम्ही त्याला खऱ्या आयुष्यात उतरवता, असं कृपया नका करू. तुम्हाला वाटत असेल मी एकदम या विषयावर कावर बोलते, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. अगदी अगदी परवाची गोष्ट आहे. मला 4 दिवसांपूर्वी बरं नव्हतं म्हणून मी आणि बाबा एका दवाखान्यात गेलो होतो डॉक्टरांना कन्सल्ट करायला. तर तिथे आम्ही बसलो होतो आणि आमचा नंबर येईपर्यंत आम्हाला थांबायचं होतं. काहीतरी 20 एक नंबर होते आमच्या आधीचे, तर आम्हाला तेवढं थांबायचं होतं. तर आम्ही थांबलो होतो आणि आम्ही असं बसलो होतो तिकडे तोंड करून. माझ्या समोर एक आजीबाई, साधारणतः 70-एक वर्षाच्या आजीबाई असतील आणि त्यांची मुलगी की नात कोणीतरी होतं त्यांच्यासोबत. तर त्यांचा नंबर ऑब्व्हियसली आमच्या नंतर होता. त्या आल्या आणि त्या येऊन बसल्या माझ्या समोर. आता समोर म्हणजे कसं, आम्ही इकडे तोंड करून बसलो होतो आणि त्या समोर बसल्या म्हणजे तिकडे तोंड करून बसल्या. असं त्यांची सिटिंग अरेंजमेंट वेगळी आहे त्या दवाखान्यातली, म्हणून ते तसं बसल्या. ठीक आहे, बसल्या तर बसल्या. मी आपला फोन बघत होती बरं नव्हतं म्हणून, बाबा आपला फोन बघत होता, आम्ही काहीतरी डिस्कस करत होतो. अचानक माझ्या लक्षात आलं की कोणीतरी यानं माझ्याकडे विचित्र नजरेने बघत आहे. मी समोर पाहिलं, त्या आजीबाई माझ्याकडे अशा बघत होत्या साईडनी. मला कळलंच नाही काय सुरू आहे. मग म्हटलं ठीक आहे, काहीतरी असेल बा, ओळखीच्या असतील, असेल माझा व्हिडिओ वगैरे बघितला असेल बा, एखाद्या वेळेला ओळखीच्या असतील, म्हणतील तुझा व्हिडिओ बघितला आहे बळा म्हणून. ठीक आहे, मी काही लक्ष नाही दिलं. 5 मिनटं उलटून गेले, 10 मिनटं उलटून गेले, त्या अशा बघत होत्या माझ्याकडे अशा विचित्र नजरेने. मग मला कळलंच नाही काय झालं. तर तेवढ्यात ना त्यांची मुलगी आली समोरून, तिने ते सगळं अपॉइंटमेंट वगैरे घेतली, डॉक्टरांची नंबर घेतला. त्यांची मुलगी आली आणि त्यांची मुलगी त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक सीट होती, तिथे जाऊन बसली. म्हटलं चला आपल्याला आडोसा मिळाला फायनली, आता आपल्याला कोणी बघणार नाही. ठीक आहे, 2 मिनटं आपल्याला आडोसा मिळाला असेल. त्या आजी त्या मुलीच्या बाजूनी अशा वागून बघत होत्या माझ्याकडे. म्हटलं एवढं काय बघायचं आहे. मी यानं लगेच बाबाला सांगितलं, बाबा बाबा त्या आजी बघ माझ्याकडे कशा बघत आहे. बाबांनी पाहिलं, बाबा म्हणे जाऊ दे म्हणे आजी आहेत, जाऊ दे म्हणे, सोडून दे म्हणे, काय आहे म्हणे एवढं. म्हणजे ठीक आहे, तरी मी इग्नोर केलं. अजून 10 मिनटं उलटून गेली, त्या तशाच बघत होत्या माझ्याकडे. का बरं बघत होत्या काहीच माहीत नाही मला. त्या पूर्ण खालपासून वरपर्यंत, वरपासून खालपर्यंत पूर्ण मला निहारून झालेलं होतं त्यांचं. त्यानंतर एक वेळ अशी आली की मला ना अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलो. म्हणजे एखाद्या मुलाने बघितल्यावर जितकं अनकम्फर्टेबल फील होईल ना, त्यापेक्षा जास्त अनकम्फर्टेबल फील आहे मला आजी करवत होत्या. म्हटलं लवकरात लवकर नंबर आला पाहिजे, आपण गेलो पाहिजे आणि झालं पाहिजे. तेवढ्यात माझा नंबर आला. आम्ही मी तर पळाली, मी बरं नसून सुद्धा त्या हॉस्पिटलच्या आतमध्ये, म्हणजे त्या दवाखान्याच्या डॉक्टरांच्या इथे मी पळाली. बाबा आला मागून, म्हटलं बस आता यांच्यासोबत नाही जायचो. इतकं अनकम्फर्टेबल फील केलं, इतकं अनकम्फर्टेबल फील केलं की मी एक्सप्लेन नाही करू शकत मी किती काय फील केलं होतं त्या दिवशी. तरी मला या लोकांची काय मेंटॅलिटी आहे हेच कळत नाही. म्हणजे का बघायचं तुम्हाला एका मुलीकडे. आणि असंही नाही की मी खूप फॅशनेबल कपडे घालून गेली होती, एकदम जीन्स विन्स. मी घरच्या कपड्यात ट्रॅकसूट आणि टी शर्ट आणि त्याच्यावरती स्वेटर घालून गेली होती. माझे केस विस्कटलेले होते, मी कशीच्या कशीच गेली होती, काहीच नाही. तरी बघायचं होतं, का बरं कळत नाही. पण एखाद्या मुलांनी बघितल्यापेक्षा या आज्या, माम्या, मावश्या, काकू, आत्या ह्या लोकांनी असं बघितल्यावर जास्त अनकम्फर्टेबल फील होतं आम्हा मुलींना, हे तुम्हाला कळायला पाहिजे. ही सगळी मेंटॅलिटी कुठून आली आहे माहिती आहे? सिरियल्समधून. सिरियल्समध्ये दाखवतात ना की एक कोणीतरी विलन असते कमॉलिका टाईप, ती अशी बघते त्या हिरोईनकडे, हिरोईनकडे अशी बघते आणि तिच्या डोळ्यातनं असे रेज निघतात, लाल लाल जातात आणि त्या हिरोईनला असे टक्कर करतात आणि त्या हिरोईनचं काहीतरी बिघडतं. तर मला वाटतं आजांना वगैरे तेच वाटत असेल की खऱ्या आयुष्यात पण तसंच होतं. हे बघा आजांनो, तुम्ही जमदग्नी ऋषी नाही आहात की कोणालाही असं बघितल्यावर तुम्ही तुमचा भस्म करून टाकाल किंवा शाप देऊन टाकाल, असं नाही होत खऱ्या आयुष्यात. त्यामुळे कृपया कृपया
कृपया कृपया करून आम्हा मुलींकडे असं जजमेंटल नजरेने बघणं बंद करावं. जर तुम्ही हे जजमेंटल नजरेने बघणं बंद केलं ना, तर आमचं आयुष्य खूप चांगलं होईल आणि तुम्हाला सुद्धा खूप आशीर्वाद मिळतील तुमच्या लहानांकडनं. त्यामुळे प्लीज ही माझी विनंती आहे की एक तर सिरियल्स बघणं सोडा, आणि जर सिरियल बघतच असाल तर त्याचा उपयोग खऱ्या आयुष्यात करणं सोडा. ठीक आहे, चलो, आय एम सायनिंग ऑफ. बाय बाय, मिलता नेक्स्ट व्हिडिओ में. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून असे व्हिडिओज हवे असतील माझे डेली लाईफचे, किंवा मी जर कुठे बाहेर गेले तर मला लोकांचे काय एक्सपिरियन्स आले, तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि हे व्हिडिओज येतच राहतील आता.